खासदार डॉक्टर हिना गावित यांनी नंदुरबार लोकसभा मतदारसंघातील अक्राणी तालुक्यात तोरणमाळपासून महाराष्ट्राच्या शेवटच्या टोकावरील मध्य प्रदेश सीमेलगतच्या अतिदुर्गम गाव पाड्यापर्यंत दौरा केला आणि कोट्यवधी रुपयाच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन आणि गॅस किटसह कपड्यांचे वाटप केले. महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभाग शहादा व इतर योजनेअंतर्गत भांबरी ते बादल रस्त्याची सुधारणा 1,50,00,000 रुपये, कुड्या ते खापरमाळ भीमाने रस्त्याची सुधारणा व बांधकाम करणे रक्कम 1,50,00,000 रुपये, ठक्करबापा बस्ती सुधार योजनेअंतर्गत मोजे भांबरी पाटलीपाडा येथे रस्ता काँक्रीटकरण, ठक्करबापा बस्ती सुधार योजनेअंतर्गत कुंड्या ते सामाजिक सभागृह बांधणे अशा विविध विकास कामांचे भूमिपूजन याप्रसंगी करण्यात आले. खासदार डॉक्टर हिना गावित यांनी यावेळी सांगितले की स्वातंत्र्यानंतरच्या इतक्या वर्षात या भागात रस्ते बनले नाहीत, घरापर्यंत वीज कनेक्शन आले नाही. येथील दुर्गम आदिवासी बांधवांना पाणी योजना, रोजगार योजना देणाऱ्या, अर्थसहाय्य योजना देणाऱ्या यापैकी कशाचाही लाभ झालेला नव्हता. परंतु मागील 10 वर्षात या दुर्गम भागाला रस्ते, वीज, पाणी यासह विविध योजनांचा लाभ देण्याचे काम आदिवासी विकास मंत्री नामदार डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या माध्यमातून आणि खासदार बनल्यापासून आपण सातत्याने करीत आहोत. मोदी सरकारच्या धोरणांमुळे इथे कायापलट घडत आहे. गाव तिथे रस्ता देणारी योजना आदिवासी विकास मंत्री नामदार डॉक्टर विजयकुमार गावित यांनी अंमलात आणली आहे. संपूर्ण तोरणमाळ भागाला सर्वप्रथम सौर दिवे दिले, आता वीज उपकेंद्र देखील उभारले जाणार असून निधी मिळवून दिला आहे. जल जीवन मिशन योजना, केंद्रीय अर्थसहाय्य योजना वगैरे माध्यमातून काय काय लाभ दिले याची माहिती देऊन त्या पुढे म्हणाल्या की विकास आणि प्रगती यापासून वर्षानुवर्ष वंचित राहिलेल्या दुर्गम आदिवासी बांधवांना न्याय देणे हाच माझ्या राजकारणाचा हेतू आहे, असे खासदार डॉक्टर हिना गावित यांनी याप्रसंगी बोलताना सांगितले.